आली. अशात भाजप आमदार नितेश राणे यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबाची उरणमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली. यांनी नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्टही केलं होतं. त्यात त्यांनी ईट का जवाब पत्थर से असा इशारा दिला होता. दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही यशस्वी शिंदेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी शिंदे कुटुंबियांचं सांत्वन केलं, तसंच पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी नोंदवली. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शिंदे कुटुंबाची भेट घेत आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं. आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितलं की ही तुमची जबाबदारी आहे, सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे, कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोर्शे बंद झालं कोणीतरी आमदार गेलं होतं आणि थांबवलं, या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा, काय चाललंय. गेल्या 3 दिवसात जर 3 मुलींना आणि हिंसुरपणा म्हणजे किती हिंसुरपणा, मी निर्भया केस आपण एक ऐकली होती, त्याच्यासुद्धा तो जो 16 वर्षाचा मुलगा सुटला हे चूकच आहे. ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे, त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे. मला तर म्हणणे फाशीच दिलं पाहिजे.